नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. काकडे वस्ती ते PJKM स्कूल या रस्त्यावर खूप ट्रॅफिक जाम होत असल्याची बातमी लोकसंदेश न्यूजचे पुणे प्रतिनिधी पारस मुथा यांनी गेल्या आठवड्यात केली होती. यामध्ये त्यांनी 10वी व 12वी मुलांचे बोर्ड पेपर व नागरिकांना येणाऱ्या अडचणीबाबतीत मोठा खुलासा केला होता. पुणे वाहतूक पोलिसांना कार्यवाही का होत नाही, दिवसेंदिवस पोलीस यंत्रणेची पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचा सवाल केला होता. त्याची दखल घेत आज पुणे वाहतूक नियंत्रण अधिकारी सोमनाथ पवार साहेब यांनी लोकसंदेश न्यूजचे प्रतिनिधी यांना बोलावून या विषयावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. लोकसंदेश न्यूजच्या या संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झालेल्या बातमीमुळे प्रशासन खडबडून जागे झाले व त्याची दखल घेण्यात आली. नागरिकांनी याबाबत लोकसंदेश न्यूजकडे बोलताना समाधान व्यक्त केलेले आहे. पुणे प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट. पासलकर चौकापासून जो आई माता मंदिरकडे जो रस्ता चालू आहे जात आहे, त्यामध्ये रस्त्याचं काम चालू असल्यामुळं त्या साईडने जाणारी वाहतूक हनुमान चौक काकडेवस्तीकडून डायव्हर्ट करण्यात आलेली आहे. परंतु रस्ता छोटा असल्यामुळं या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. त्यासाठी वाहतूक अंमलदार तसेच वॉर्डन देखील नेमण्यात आलेले आहेत आणि काकडेवस्ती आणि हनुमान चौक या ठिकाणी बॉटल नेक रस्ता झालेला आहे. छोटा असल्यामुळं गाड्या वळताना प्रॉब्लेम होता, त्यामुळे बऱ्याचदा वाहतूक कोंडी होती. परंतु त्या ठिकाणी जास्ती जास्त वॉर्डन तसेच पेट्रोलिंग पोलीस यांची पोलीस पेट्रोलिंग ठेवून वाहतूक सुरळीत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लोकसंदेश न्यूजसाठी पारस मुथा, पुणे.